आज आपण शिकूयात दोन परिमेय संख्यांच्या मधील परिमेय संख्या शोधणे चला एक खेळ खेड़ खेळूया या खेळात आपण तीन चौरस घेऊया पहिल्या आणि तिसऱ्या चौरसात फक्त एक संख्या लिहिता येऊ शकते आणि मधल्या चौरसात अनेक संख्या लिहिता येऊ शकतात या खेळाचा नियम हा आहे की मधल्या चौरसात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांचे मूल्य हे पहिल्या चौरसातील संख्येपेक्षा जास्त तर तिसऱ्या चौरसातील संख्येपेक्षा कमी असायला हवे म्हणजेच दुसऱ्या चौरसातील संख्यांचे मूल्य हे पहिल्या व तिसऱ्या चौरसात लिहिलेल्या संख्यांच्या मधले असायला हवे तर चला खेळाला सुरुवात करूया जर पहिल्या आणि तिसऱ्या चौरसात नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स सदतीस आणि एक्केचाळीस असतील तर मधल्या चौरसात कोणत्या नैसर्गिक संख्या लिहिता येतील विचार करा अगदी बरोबर या चौरसात आपण एकोणचाळीस आणि चाळीस कोणतीही नैसर्गिक संख्या लिहिता येणार नाही त्याचप्रमाणे कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांच्या मध्ये काही निश्चित नैसर्गिक संख्या असतात आता समजा पहिल्या आणि तिसऱ्या चौरसात आपण पूर्णांक म्हणजे इंटिजर्स वजा तीन आणि तीन लिहिले तर सांगा मधल्या चौरसात कोणकोणते कौन पूर्णांक लिहिता येतील विचार करा तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे यामध्ये आपण वजा दोन वजा एक शून्य एक दोन हे पूर्णांक लिहू शकतो याच्या व्यतिरिक्त अजून कुठलेच पूर्णांक लिहू शकत नाही अशा प्रकारे कोणत्याही दोन पूर्णांकांच्या मध्ये काही विशिष्ट पूर्णांकच येतात आता तुम्ही सांगू शकता का जर आपल्याला मधल्या चौरसात वजा तीन आणि तीनच्या मध्ये येणाऱ्या परिमेय संख्या रॅशनल नंबर्स लिहायच्या असतील तर त्या कोणत्या असतील चला मी सांगते आपण वजा तीनला वजा तीस छेद दहा लिहू शकतो त्याचप्रमाणे तीनला तीस छेद दहा लिहू शकतो त्याचप्रमाणे आता वजा तीन आणि तीनच्या मध्ये अशाप्रमाणे परिमेय संख्या लिहिता येतील अशा प्रकारे आपण वजा तीनला वजा तीनशे छेद शंभर आणि तीन ला तीनशे छेद शंभर अशा प्रकारे देखील लिहू शकतो हे पाहिल्यावर आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये अशा प्रकारे परिमेय संख्या लिहू शकतो आपण वजा तीनला वजा तीन हजार छेद एक हजार आणि तीनला तीन हजार छेद एक हजार अशा प्रकारेही लिहू शकतो अशा प्रकारे आपण याच्यामध्ये अशा काही परिमेय संख्या लिहू शकतो त्याचप्रमाणे आपण कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या मध्ये अनंत म्हणजे इन्फायनाईट परिमेय संख्या शोधू शकतो म्हणजेच कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या मध्ये अनंत परिमेय संख्या असतात जरा विचार करा आपण परिमेय संख्या सात छेद ला वजा तीन आणि तीनच्या मधली परिमेय संख्या म्हणू शकतो का विचार करा चला मी सांगते जर ए बी सी ला तीन परिमेय संख्या जिथे ए सी पेक्षा कमी आहे तेव्हा बी ला या दोन संख्यांच्या मधील परिमेय संख्या फक्त तेव्हाच म्हटलं जाईल जेव्हा बी पेक्षा मोठा पण सी पेक्षा छोटा असेल इथे सात छेद दोन बरोबर तीन पूर्णांक एक छे दोन आहे जो वजातीन आणि तीन, तीन दोन्हीपेक्षा मोठा आहे म्हणून आपण ह्याला वजातीन आणि तीनच्या च्या मधील संख्या म्हणू शकत नाही अशा प्रकारे संख्यांच्या मूल्याची तुलना करून तुम्ही ती संख्या दिलेल्या संख्यांच्या मध्ये बसते की नाही हे तपासू शकता ही तुलना संख्या रेषेवर देखील करता येते चला आता दोन परिमेय संख्यांच्या मधील परिमेय संख्या शोधण्याच्या काही मनोरंजक पद्धती पाहू समजा आपल्याला दोन छेद नऊ आणि छेद सातच्या मधली परिमेय संख्या शोधायची आहे त्यासाठी प्रथम आपण दोन्ही परिमेय संख्यांचा छेद समान करून घेऊ दोन छेद नऊ च छेद नऊ आणि सहा छेद सात च छेद सात चा, चा लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे एल सी एम त्रेसष्ट असल्यामुळे आपण प्रत्येक परिमेय संख्येचा अंश आणि दोन्हीला उपयुक्त संख्येनी गुणून दोन्ही परिमेय संख्यांचा छेद त्रेसष्ट करूया त्यामुळे आपल्याला दोन छेद नऊ ची सममूल्य परिमेय संख्या म्हणजे इक्विवॅलेंट रॅशनल नंबर चौदा छेद त्रेसष्ट आणि सहा छेद सातची सममूल्य परिमेय संख्या प्राप्त होईल चोपन्न छेद त्रेसष्ट आता यांच्यामध्ये पंधरा छेद त्रेसष्ट सोळा छेद त्रेसष्ट पासून बावन्न छेद त्रेसष्ट त्रेपन्न छेद त्रेसष्ट इत्यादी परिमेय संख्या लिहिता येतील आता चला दोन परिमेय संख्यांच्या मधील परिमेय संख्या शोधण्याची आणखी एक मजेशीर पद्धत पाहूयात ह्याला आपण दोन छेद नऊ आणि सहा छेद सातच्या मधली परिमेय संख्या शोधताना समजून घेऊ प्रथम आपण या परिमेय संख्यांना संख्या रेषेवर म्हणजे नंबर लाईनवर दर्शवूयात संख्या रेषेवर शून्य ते एक मधील अंतराला नऊ समान भागांमध्ये विभाजित करून त्यातले दोन भाग घेऊन आपण संख्या दोन छेद नऊ दर्शवू शकतो अशा प्रकारे आपण शून्य ते एक मधील अंतराला सात समान भागात विभागून त्यामधून सहा भाग घेऊन संख्या सहा छेद सात दर्शवू शकतो आता आपण दोन छेद नऊ व सहा छेद सात चा मध्य म्हणजे अशा प्रकारे आपण दोन्ही परिमेय संख्यांच्या बेरजेला दोन ने भागूया ज्यामध्ये आपल्याला दोन छेद नऊ आणि सहा छेद सात चा मध्य चौतीस छेद त्रेसष्ट प्राप्त होईल ही दोन छेद नऊ आणि सहा छेद सातच्या मधली परिमेय संख्या आहे याच प्रकारे तुम्ही दोन छेद नऊ आणि चौतीस छेद त्रेसष्टचा चा मध्य शोधू शकता का व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा चला मी सांगते हे आपण अशा प्रकारे करू ज्यामुळे दोन छेद नऊ आणि चौतीस छेद त्रेसष्टच्या मधली परिमेय संख्या चोवीस छेद त्रेसष्ट प्राप्त होईल अशा प्रकारे आपण दोन छेद नऊ आणि सहा छेद सातच्या मधील अनंत परिमेय संख्या शोधू शकतो तर आज आपण दोन परिमेय संख्यांच्या मधील परिमेय संख्या शोधायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहूया